तुम्हाला सगळ्यांना मतदार जनता जनार्दनाला रमेश बोरनारे यांनी साष्टांग दंडवत घातलेला आहे। खरं म्हणजे तुम्हीच त्यांना निवडून दिलं, ते आमदार झाले आणि या मतदार संघात कधी 3000 कोटी आणले ते मला माहीतच नाही। म्हणजे हा देणारा मुख्यमंत्री आहे, घेणारा नाही। आणि बोरनारे सरांसारखे अनेक आमदार त्यांच्या विकास कामाला मागच्या 2.5 वर्षात एकही रुपया मिळत नव्हता, म्हणून सगळे बेचैन झाले। बाळासाहेबांची विचारधारा सोडली, शिवसैनिकाचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसेनेचा धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला, शिवसेना बांधली। तुमचा एकनाथ शिंदे सलग झाला नसता, सजग झाला नसता आणि त्यांनी धाडस केलं नसतं तर काँग्रेसने शिवसेना धनुष्यबाण दोन्ही विकले असते। आणि म्हणून मी केलं ते बरोबर केलं ना, माझ्या पाठीशी माझ्या खांद्याला खांदा लावून रमेश बोरनारे हे पहिल्या दिवसापासून होते। त्यांनी मला कधी विचारलं नाही कुठे चाललोय काय चाललोय, एवढंच त्यांना मी सांगितलं की आपल्याला या राज्यामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचं आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतलं या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार आणायचं आहे। आणि म्हणून खरं म्हणजे एक अतिशय धडाडीचा सगळ्यांना हवावा असा वाटणारा प्रेमळ आमदार तुम्ही निवडून दिलाय। खरं म्हणजे एक आदर्श आमदार कसा असावा तर त्यांचं नाव आहे रमेश बोरनारे सर। मी त्यांना सांगतो की आपले जे बाकी आमदार आहेत त्यांचं पण वर्कशॉप घ्या, कसं काम करायचं, कसा निधी आणायचा, कसं मतदार संघातल्या लोकांशी वागायचं, कसं प्रेमाने आपुलकीने जवळ करायचं। आता बघा त्यांची करामत किती लोकांना त्यांनी माजी आमदार लोकांना घेतलं बरं सांगा बरं, कोण कोण माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, डॉक्टर राजीवजी डोंगरे, अभय चिकटगावकर, संतोष जाधव, संजय निकम, एल एम पवार, साबीर भाई तो आपला आहे ना, बाबासाहेब जगताप हे आपले लोक आहेत सगळे। मग नाही तुमच्या समोर निवडणुका कोणी लढवल्या? 5 जण आहेत सर। 5 जणांनी निवडणूक यांच्या समोर लढवली आणि त्यांना परत सोबत घेण्याचं कसब कमाल बोरनारे सरांनी केलेली आहे। साळुंके आहेत, पवार आहेत, कवडे आहेत, सर्व पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहीण भावांनो आणि लाडक्या शेतकऱ्यांनो, खरं म्हणजे हा आपला बालेकिल्ला आहे संभाजीनगर जिल्हा, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। इथं खासदार भुमरे मामा आहे, अरे भुमरे मामानी मामा बनून सगळ्यांचा विश्वास जिंकला, भाच्यांचा आणि बहिणींचा, आणि त्यांनी त्यांच्या खात्यातून विहिरी गोटे सगळं दिलं। मला मगाशी येताना सांगत होते हिंदूंना पण दिलं, मुस्लिमांना पण दिलं, सर्वांना दिलं, कुठेही जात पात धर्मभेद त्यांनी केला नाही। त्याचा फायदा त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत मिळाला आणि लोकसभेमध्ये ज्यांना उबाटाला वाटत होतं की संभाजीनगर आम्ही जिंकू, परंतु खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले तर कसं जिंकणार। आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार धनुष्यबाण उचलायला मनगटात ताकद लागते।
मगाशी आपल्या माजी आमदारांनी सांगितलं भाऊसाहेब ना की रामा धनुष्यबाणाचा इतिहास आणि म्हणून धनुष्यबाण बघा मला सांगा उबाटा म्हणते आम्ही विश्वासघात केला आम्ही बेमानी केली आता तुम्ही मागच्या निवडणुकीत कशावर निवडून उभे होते धनुष्यबाणावर आता कुठली निशाणी आहे धनुष्यबाण मग आम्ही बदललो कथा समोरचा माणूस बदललाय कारण आम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून काम करतोय तुम्हाला वेगळा नाव दिलंय तुम्हाला वेगळा निशाणी घेतली आहे मशाल आता मशाल म्हणतात क्रांतीची अरे घर पेटवणारी मशाल घेतली घराघरात आग लावायची जाती जातीमध्ये द्वेष पसरवायचं काम करायचं आता तुमच्याकडे आलंय ते जे मतदान हे काँग्रेसची वोट बँक आली आहे आलेली सूज आहे सूज झेंडू बांब लागल्यावर ती सूज निघू द्या टेंबा आहे का बरं ठीक आहे बघा ते शोरा तिथं तिथं लोकांना सांगा तुम्ही नका तुम्ही धनुष्यबाणवाले आहे आणि म्हणून या ठिकाणी बोलणारे सरांची मला पूर्ण खात्री आहे पूर्ण विजयाची खात्री आहे कोणी कितीही प्रयत्न केला तरी ते नाही हरणारे कोणी कितीही प्रयत्न केला तरी ते नाही हरणारे विकास कामाचं दुसरं नाव आहे प्राध्यापक रमेश बोरनारे आणि म्हणून आणि अनेक कार्यसम्राट आमदार आपण म्हणतो पण यांचं नाव काय रस्ते सम्राट आहे रस्ते सम्राट रस्ते बनवलेत ना आणि काय राहिले असतील ते बनवू आता आपण 45,000 गावांमध्ये पांदन रस्ते बांधतोय 45,000 गावात आणि ही आयडिया कोणाची माहित आहे शहरात विकास होतो गावात होत नाही ही आयडिया कोणाची या तुमच्या आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे आणि म्हणून 3,000 कोटी रुपये त्यांनी या मतदारसंघासाठी आणले मला अभिमान आहे मला समाधान आहे कारण जर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर हे झालं असतं पैसे आले असते बिलकुल नसते आले माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते लाडक्या भावांच्या आपल्या युवा प्रशिक्षण योजनेमध्ये स्टायपंड मिळालं असतं शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळाले असते पीक विमा 1 रुपयात मिळाले असते मुलींचं शिक्षण आपण मोफत करतोय डॉक्टर इंजिनियर वकील काही बना मोफत निर्णय मोफत आपण देण्याचा निर्णय घेतला लेक लाडकी लखपती झाली असती या ठिकाणी 3 सिलेंडर मोफत मिळाले असते म्हणून आपण सरकार आणलं हे तुमचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हात वर करा जरा किती भरले फॉर्म आपण 68,000 चालू झाला 68,000 महिलांना खात्यात पैसे गेले 7,500 रुपये आता जे उरले असतील त्यांचं पण नीट करा फॉर्म भरा आणि त्यांनाही देऊ आपण आता 1,500 मी सांगितले होतं 1,500 आम्ही नाही थांबणार सरकार आल्या आल्या तुमचं 2,021 रुपये आम्ही करणार आणि तुमची योजना बंद पाडावी म्हणून विकास विरोधक कोर्टात गेले म्हणाले ही योजनेला पैसे कुठून आणणार ही योजना खोटी आहे का बहिणींना विकत घेताय का लाच देताय का भीक देताय असं काय काय बोलले आणि ते सावत्र भाऊ दुष्ट भाऊ आहेत त्यांना तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना काय दाखवणार अरे जोडा दाखवायला लागेल धनुष्यबाण तर बटन दाबायचं जाऊन तिकडं आणि त्यांना विचारा तुम्ही
की बाबा का आमच्या योजनेत खोडा घातला, का आमचे 1500 रुपये तुमच्या आमच्या पोरांच्या तोंडचा घास तुम्हाला हिरवायचा होता. कोर्टात गेले, एका कोर्टाने मुस्कटात दिले, लापातेला पळवलं. आता दुसऱ्या कोर्टात गेलेत नागपूरमध्ये वडपल्लीवर काँग्रेस महाविकास आघाडी. काय दुर्दैव आहे. आता म्हणतात, पहिले म्हणाले पैसे कुठून आणणार, आता ते म्हणतात महालक्ष्मी योजनेतून आम्ही 3000 देणार. अरे आम्ही ऑलरेडी 7500 खात्यात जमा करून झालो. आणि तुम्ही मग 3000 कुठून देणार, म्हणजे तुम्हाला फसवायचं आहे फक्त आणि मतं घ्यायची आहेत. मला म्हणाले कोणी योजना आणली आहे ही त्याची चौकशी करू, सरकार आल्यावर जे अधिकारी दोषी आहेत जे लोकांनी चालू केले आहेत त्यांना जेलमध्ये टाकू. म्हणालो अरे तुमच्याकडे एवढी हिंमत आहे का एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकायची, थोडं काय हलका आहे का, हलक्यामध्ये मला घेऊ नका, तुमचा टांगा पलटी करून मी आलो आहे. आणि म्हणून माझ्या बहिणीनं सांग, मी तर जेलमध्ये जायला एकदा नाही, माझ्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी माता भगिनी आणि भावांसाठी एकदा नाही, अरे 100 वेळा जायला तयार आहे. पण तुमचं सरकार माझ्या बहिणी आणि भाऊ येऊन देतील तेव्हा ना. आणि म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, येडे झाले. लाडकी बहीण सुपरहिट झाली हे कसं सिद्ध झालं, तुम्ही महालक्ष्मी योजना केली बरोबर, महालक्ष्मी योजना केली पण माझ्या लाडक्या बहिणीला लक्ष्मीला तुम्ही पहिले नाराज केलं, आता एक कडक लक्ष्मी बनून तुमचा बरोबर कार्यक्रम करणार. आणि म्हणून मी सांगतो मला फक्त आपल्याला 1500, 2000, 4000 वर ठेवायचं नाही, माझ्या लाडक्या बहिणीनं आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. मोदी साहेबांनी पण केंद्राने लखपती दीदी, ड्रोन दीदी, उज्ज्वला जनधन योजना अनेक योजना केल्या. आज मला सांगा आम्ही जातपात काय बघितली, 80 कोटी लोकांना मोफत राशन देतो त्यात काय जातपात बघितली. शाबीरबाई कुठे आहेत, तुम्ही सांगायला पाहिजे लोकांना एकनाथ शिंदेनी ज्या योजना केल्या त्या हिंदूसाठी पण आहेत, मुसलमानासाठी पण आहेत, ख्रिश्चनासाठी पण आहे, सगळ्यासाठी आहे. ते घाबरवून 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 मतं घेतात, फेक नरेटिव्ह करतात, संविधान बदलणार संविधान बदलणार आता पण बोलतायत. आता संविधान बदलायचं आणि आपल्या राज्याचा काय अर्थ आहे का, अर्थ ना अर्थी काय हे आहे समज. आरक्षण रद्द करण्याचा आपला अधिकार आहे, जे शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टला दिलेलं सगळ्यांना भडकवलं. पण आता लोक समजदार झालेली आहेत, त्यांच्या भूलथापांना बळ्या पडणार नाहीत. आणि आता मगाशी आपले भाऊसाहेब म्हणाले ते काय म्हणाले, कॅपॅसिटी काय म्हणाले, नाही सक्षम 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 सक्षम. आता सक्षम शब्द माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणाला समजणार. सक्षम म्हणजे आता सगळ्यांना चॉकलेट दिलेले असतात पण लास्टला जो हे देईल त्याला उमेदवारी. आणि भाऊसाहेब तुमच्याकडे माल नसला तरी कमाल मात्र आहे. आणि आता ही कमाल तुम्ही या निवडणुकीत करून दाखवाल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज बाळासाहेब असते आणि हे काँग्रेसच्या मांडीला लावून बसले असते तर काय केलं असतं बाळासाहेबांनी. बा ते म्हणाले बोरणाऱ्यांना काहीतरी म्हणाले ना उलटा टांगणार म्हणून. अरे बोरणाऱ्याला उलटा टांगायला केवढा हलका. वजनदार माणूस आहे बाळासाहेबाच्या आणि आनंदिगे साहेबाच्या विचाराचा माणूस शिपाई आहे बाळासाहेब असते तर तुमचं कर्तृत्व बघून काँग्रेसला तुमची साथ काँग्रेसला, काँग्रेसची साथ दहशतवाद्यांना आणि काँग्रेसचा हात पाकिस्तान बरोबर हे सगळं आहे. असं करत असताना बाळासाहेबांनी यांना उलटं टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती, दिली असते की नाही, केलं असतं की नाही. आता मी काय त्या इतिहासात जात नाही,
मी सांगतो लोकसभेत आपण त्यांना त्यांची जागा दाखवली. आपला धनुष्यबाण आणि शिवसेना यांनी लोकसभेत त्यांच्यापेक्षा 2,60,000 मतं जास्ती घेतली. स्ट्राईक रेट आपला वाढला, वोट शेअर आपला वाढला आणि म्हणून या विधानसभेमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. तुम्ही रमेश बोरणारे सरांच्या मागे जसं मागे उभा राहिलात तसं या निवडणुकीत देखील आपल्याला उभं राहायचं आहे. तुम्ही काय काय दिले, कामं केली हो, कुठं येते काय? गंगापूर विधानसभा मतदारसंघात 3,000 कोटीचा विकास निधी वेगवेगळ्या कामांसाठी आणला. वैजापूर गंगापूर तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वर्गीय विनायकराव अण्णा पाटील यांचं स्वप्न होतं हक्काचा साखर कारखाना असावा, तो चालू होऊ शकला नाही. म्हणून पंचगंगा उद्योग समूहाच्या माध्यमातून साखर कारखाना उभारणीचं कार्य पूर्ण झालंय. गेल्या अनेक रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन योजना बंद होती, 7-12 कर्जाचा बोजा होता, पण आपल्या सरकारने शासन निर्णय काढला आणि 64,25,00,000 रुपये कर्ज माफ केलं. भविष्यातील योजना जलसंपदा विभागाकडून चालू करण्यात येईल हा देखील विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो. वैजापूर तालुक्यात MIDC चा प्रश्न प्रलंबित होता. शेतकरी व MIDC शेतकरी यांच्यामध्ये समन्वय करून तोडगा काढला की नाही? 15,00,000 रुपये प्रति एक पहिला किती होता? तडजोड केली. तडजोडीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना जेवढा फायदा होईल तेवढा करून द्या. तिथे कुठं अडचण आली तर मला सांगा. गोदावरी नदीवर शनी देवगाव पुच्छ पातळीच्या बंधाऱ्याची कॅबिनेट मंजुरी लवकर होऊन जाईल. नाही झाली आहे, हा तेच हे झालंय मला आठवत आहे. आणि पालखेड डाव्या कालव्याचं पाणी नारंगी सारंगी धरणामध्ये आणण्यासाठी कॅनॉल दुरुस्ती 38 कोटी रुपये दिले. कधी आणले तुम्ही? फैजापूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य MH 57 या क्रमांकाने नवीन परिवहन कार्यालय मंजूर करण्यात आलंय. आता बघा हे काम कधीही आणली आणि कधी केली याच मला खरं म्हणजे मी देताना या हाताचं या हाताला कळून पण देत नाही, कारण हे शेवटी तुमचं आहे, हे जनतेचं आहे, हे सर्वसामान्य लोकांचं आहे. आणि म्हणून आम्ही कोल्हापूरला महायुतीच्या सभेत आम्ही 20-10 कलमी जे त्याच्यात अजून आहे वैजापूर मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी 1,076 कोटीची योजना आपण मंजूर करतोय. सगळं झालंय मग मी कशाला आलोय? म्हणजे माझ्याकडून आधी करून घेतलंय. वैजापूर विधानसभा वैजापूर विधान क्षेत्राचे आमदार, अरे ते आवडते का, एकदम पूर्ण फेवरेट माझा आमदार आहे. आणि विकास कामांना पैसे देण्यासाठी एकनाथ शिंदे सदैव तत्पर असतो. 150 कोटी रुपये निधी आजपर्यंत शहराच्या विकासासाठी दिला, पण आणखी द्यायला लागेल, तोही देणार. तसेच पोलीस स्टेशन न्यायालय वसाहती मंजूर कमू करून बांधकाम देखील पुढे चाललंय. त्याचबरोबर यांना वैजापूर शहरातील जनतेला गेल्या 20 वर्षात फिल्टरचं शुद्ध पाणी मिळालं होतं तुम्हाला, त्यासाठी शहरासाठी फिल्टर योजना लवकरात लवकर बसवणार हा शब्द मी द्याला बरं झालं आलो. हे सगळ्यात चांगलं काम आहे, शुद्ध पाणी पिण्याचं देणं हे पुण्याचं काम आहे. शहरात अपुरे राहिलेली घरं योजना पूर्ण करणार. गोदावरी शिवना नदीवर पूर्ण झालेल्या केटीवर रोटेशन प्रमाणे भरून दिल्या जातील. आणि शहरातील MIDC लवकरात लवकर चालू करण्यात येतील. वाकला चांदेश्वरी हा प्रकल्प हाती घेऊन मन्याड साठवण तलावाच्या उंचीचा प्रश्न देखील सोडवण्यात येईल.
तसेच शिवना टाकळी धरणाचं पाणी दहेगाव धरणापर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल। हे घ्या तुमचं, आता आमचं काढतो। ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। पहली योजना लड़किया बहनीना 1500 वरुण 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतला। शेतकरी सन्मान योजनेतून 12000 मिळत होते ते 15000 देण्याचा निर्णय घेतला। या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये, मग सरकारचा काय उपयोग? प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा रोटी कपड़ा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना 2100 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला। जीवनावश्यक वस्तूंच्या दर जे आहेत हे स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय। 5 वर्ष बाळासाहेब असताना मनोहर जोशी सरकार असताना आपण केलं होतं ते। 25 लाख रोजगार निर्मिती करणार, 25 लाख छोटा आकडा नाही आहे। आणि 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतलाय। ते आता सुरू झाले। तुमच्याकडे किती फॉर्म भरले? ते भरा लवकर लवकर। आणि 45000 गावाचं मी मगाशी सांगितलं पाणंद रस्त्यांचं। अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला 15000 रुपये दिले जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना तर आपण 7.5 HP पंपाचं वीज बिल माफ केलं, पण सगळ्यांसाठी विजेचं बिल किती येईल किती वाढेल अशी माझ्या बहिणींना चिंता असते। त्या वीज बिलात 30% सवलत दिली जाईल आणि सोलर आणि अक्षय ऊर्जेवर देखील भर दिला जाईल। आता मला सांगा, 2.5 वर्षात मागच्या आपलं सरकार यायच्या अगोदर 2.5 वर्षात किती कामं झाली? सगळ्या प्रकल्पांना असते, मुंबई नागपूर समृद्धीला असते, अटल सेतूला असते, कोस्टल हायवेला असते, आरे कारशेडला असते, जलयुक्त शिवार योजनेला असते, मराठवाडा वॉटर ग्रीडला असते, सगळी सरकार होत। विकास विरोधी सरकार 2.5 वर्ष होत। मंदिर बंद, सगळं बंद, पुजारी आंदोलन करू लागले, मंदिर खोला खोला खोला। पण खोलायला योग पाहिजे आणि तो योग आपलं सरकार आलं आणि सगळी मंदिर मस्जिद सगळे उघडले, सगळे आपले धार्मिक सण करू लागले। गिरिजाघर गुरुद्वारा सगळं बंद होतं। आणि म्हणून मी अभियान आल्यानंतर सगळ्या योजना सुरू केल्या, उद्योग आणले आणि त्याचबरोबर कल्याणकारी योजना सुरू केल्या। आता म्हणतात आम्ही करू, अरे तुम्ही आम्ही केल्यावर आमच्या वचननाम्याची चोरी करून तुमचा जाहीरनामा करताय, हे लोक काय एवढे बुद्धू नाही आहेत? आमचे महाराष्ट्र जनता सुज्ञ आहे। चोऱ्या करून कॉपी पेस्ट करून वचननामा बनवता येत नाही। आणि त्यांना मला माहित आहे की आता त्यांना कळलंय की हे सरकार महायुतीचं कायम राहणार। लाडक्या बहिणींची धासका घेतलाय त्यांनी। लाडक्या बहिणी आता मी बघतोय प्रत्येक कार्यक्रमाला लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर येतात, कारण त्यांना मला धन्यवाद द्यायचे आहेत की आपण एक आपल्याला सुरू केलेली योजना आपण लक्षात ठेवली, आपण या भावावर विश्वास ठेवलाय। हा भाऊ विश्वासघात तुमचा कधीच करणार नाही। मी देखील शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलोय, मी सर्वसामान्य गरीब परिवारातून आलोय आणि त्यामुळे मला तुमच्या व्यथा आणि वेदना माहीत आहे। आणि म्हणून मी ठरवलं होतं की जेव्हा कधी अधिकार येतील त्या अधिकाराचा वापर गोर गरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कारण
या माझ्या शेतकऱ्याचा या महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार आहे, पहिला अधिकार आहे। कारण शेतकरी आपला अन्नदाता मायबाप आहे आणि म्हणून शेतकऱ्यासाठी देखील अनेक योजना आपण करतोय। आणि म्हणून मी सांगतो खुलेआम, होऊ द्या खुली चर्चा, तुम्ही 2.5 वर्षात काय केलं आणि आम्ही 2.25 वर्षात काय केलं, होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी। हाय हिम्मत, कारण तुम्ही काय केलंच नाही। हे बंद ते बंद ते बंद ते बंद, हा स्पीड ब्रेकर हेच ते। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, एक अतिशय गुणी आणि आपल्या मतदारसंघाप्रती अतिशय प्रेम असलेला, जिव्हाळा असलेला आमदार तुम्हाला निवडून द्यायचा आहे। आणि म्हणून मी एवढीच विनंती करतो, सर्व जाती पातीचे लोक सर्वांना माझी विनंती आहे की ह्या माणसाने कधी जात भेद केला नाही, जातीपातीचं राजकारण केलं नाही, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चालला आहे। आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने एक पांडुरंगाचा वारकरी आहे, सेवेकरी आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, 20 तारखेला मी आलोय आपल्याला भेटायला, आपलं दर्शन घ्यायला, आणि आम्ही देणारे आहोत, आम्ही भाऊसाहेब घेणारे नाही। आणि म्हणून तुम्हाला आता फरक जाणवेल की आम्ही जे माझ्या आज 5 लोक आले त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आता ही 5 लोकांची ताकद आल्यानंतर मागच्या वेळेस किती लीड होता तुमचा? आता लीड 60 हजाराचा म्हणजे आता पण पार सगळ्यांचं डिपॉझिट फुल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, 20 तारखेला असं मतदान करा, असं मतदान करा सकाळी उठल्याबरोबर। आणि माझ्या भाऊजींना पण सांगतो, बहिणींनाही सांगतो, सकाळी पहिलं मतदान करा, नंतर जातो चहा पिऊन जातो, नाश्ता करून जातो, मग जेवतो, मग थोडा आराम करतो, असं करू नका। मागच्या वेळेत तसं झालेलं आहे लोकसभेला। आणि म्हणून तुम्हाला माझी परत सरकार आणायचं ना, आपलं महायुतीचं सरकार आणायचं ना, मग पहिलं काम आपण सकाळी मतदानाचं करायचं। आणि आपले आमदार रमेश बोरणारे, तुम्ही 1 लाखाचा टप्पा गाठू शकता का? 1 लाखाचं लीड तुम्ही दिलं तर मी पुन्हा 23 तारखेला तुमचा सत्कार करायला येतो। आणि तुमच्या मनामध्ये जे का आहे ना, ते आहे ना असं, ते पण काळजी करू नका। कसं आहे, बोलून न बोलून केलेलं सगळ्यात जास्ती चांगलं असतं। आणि म्हणून तुम्ही रमेश बोरणारे यांच्या पाठीशी उभे राहा, महायुतीच्या पाठीशी उभे राहा। जिथं धनुष्यबाण आहे, जिथं कमळ आहे, तिथं घड्याळ आहे, याला मतदान करा आणि महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी करा, एवढीच विनंती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। ईश्वर सूर्यवंशी पीएम पाटील यांनी कृपया प्रवेश समोर यायचं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांचं आभार प्रदर्शन करण्यासाठी संतोष जाधव यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करा। आपल्या महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री नंबर